समृद्धी महामार्गावर सुरू असलेली अपघातांची मालिका ही चिंताजनक असून सोमवार तारीख तीन रोजी सकाळी पुन्हा समृद्धी महामार्गावर करमाडदीत भामरडा शिवारामध्ये भीषण अपघात झाला आहे या अपघातात एक जण ठार तर अन्य दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे सुशील दिलीप थोरात व पस्तीस वर्षे शे राहणार शिरपूर जैन वाशिम असे या घटनेतील मयत व्यक्तीचे नाव असून या अपघातात मयताची मुलगी बबिता सुशील थोरात व चार वर्षे व पत्नी गीता सुशील थोरात व तीस वर्षे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार थोरात कुटुंबीय हे शिर्डी होऊन अकोलाकडे एच तीस बी बी सत्त्याण्णव त्र्याण्णवने ने जात असताना हद्दीत भामरडा शिवारात कारचे नियंत्रण भरधाव कार ही समृद्धी महामार्गावरून वीस फूट खाली पलटी झाली या अपघातात चालक सुशील थोरात हा जागीच ठार झाला तर चालकाची पत्नी व चिमुकली मुलगी हे दोघे गंभीरत्या जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस उपनिरीक्षक भालेराव पोलीस उपनिरीक्षक गोरे एसआय प्रकाश मोहिते पोलीस अंमलदार काकड ठोंबरे सचिन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत करमाड पोलीस व समृद्धी महामार्गावरील सुरक्षा बलाच्या जवानांच्या सहाय्याने जखमींना रुग्णवाहिकेने तातडीने उपचार करता छत्रपती संभाजीनगर येथे दाखल केले जखमींवर छत्रपती संभाजीनगर येथील घाट रुग्णालयात उपचार सुरू आहे तर या प्रकरणी करमाड पोलीस अधिक तपास करीत आहेत